राज्यात महायुतीचे सरकार असताना सुद्धा नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्याने गोंदियात काँग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारचा पुतळा तयार करून त्याच्यावर शिकल फेकत निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नाही, नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, तर दुसरीकडे दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्राचं खाजगीकरण हे सरकार करत असून या सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे. तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम हे देखील मागील 4 महिन्यापासून जिल्ह्यात सुद्धा आले नाही, तर त्यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व सोडले असून त्यांच्या विरोधात देखील आज काँग्रेस पक्षाच्या वतीने पुतळा तयार करून त्याच्यावर शिकल फेकत काळीशाही लावून निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन महाराष्ट्र सरकारच्या विरोधातलं आंदोलन आहे आणि महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, हे सरकार चालवणारे लोक आहेत आणि म्हणून या लोकांना बोलून सुद्धा हे जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही. नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ, त्याच्यावर हे सरकार बोलायला तयार नाही. या ठिकाणी धान खरेदी केंद्राच्या संदर्भात आम्ही अनेकदा बोललो पण तेच केंद्र सुरुवात झाले नाही. शेतकऱ्यांनी धान आज 1700-1800 रुपयामध्ये विक्री केलेला आहे. आज एक एक क्विंटलवर 500 ते 400 रुपयापर्यंत शेतकऱ्याचे नुकसान झाले. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, काही कायदे अशा पद्धतीचे बनवले की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामामध्ये परवडणारे नाही, खताच्या किमती वाढवली, ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना वरच्या स्तरावर, पार्टीच्या स्तरावर निवेदन दिलं, बोलण्यात आलं, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ते बोलण्यास तयार नाही आणि म्हणून शेवटी आता हतबल झालेले जनता आहे, लोक परेशान झालेले आहेत आणि म्हणून आता या सरकारवर त्यांच्यावर चिकलफेक केल्याशिवाय हे आता पुढं लक्षात घेणार नाहीत, पुढं यांचं झोप उघडणार नाहीत आणि म्हणून आज हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी चिकलफेक आंदोलन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. पालकमंत्र्यांनी का सोडले हे त्यांनी त्यांचा प्रश्न आहे, परंतु वर्तमानपत्रात बातमी वाचल्याच्या नंतर असं कळते की ते या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी सक्षम नाही, जिल्ह्याचे प्रश्न ते सोडवू शकत नाही, जिल्ह्याच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही, त्याच्यासाठी ते कुठेतरी कमकुवत पडलेत आणि म्हणून त्यांनी हा पद सोडलेला आहे. संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी मिळून जे महाराष्ट्राला लुबाडण्याचा, लुटण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. 2 महिन्याअगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, तरी ते सुद्धा निर्लज्जपणे वागत आहेत. आज या राज्यामध्ये गरिबांवर चिरडण्याचा अधिकार अमीर लोकांच्या पोरांना लायसनच्या रूपाने RTO डिपार्टमेंटने दिलेला आहे का, हा प्रश्न चिरला आहे. या त्याचप्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी काही आर्थिक देवाणघेवाणीवरून राष्ट्रवादींच्या नेत्यासोबत भांडण झाल्यामुळे, आर्थिक देवाणघेवाणीवरून भांडण झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला. पालकमंत्र्यांनी मागच्या 4 महिन्यात तोंड दाखवलेलं नाही आहे. त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, विरोध दर्शवण्यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे. तर या आंदोलनात संपूर्ण गोंदिया जिल्ह्याच्या 8 तालुक्यातून शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले असून हा आंदोलन गोंदिया शहरातील प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात आला असून आपल्या मागण्यांचे निवेदन काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.